आपल्या जवळपास असे भरपूर लोक असतात ज्यांना आपलं हसणं, सुखात राहणं, प्रगती करणं हे रुचत नाही, आवडत नाही. असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत, मात्र आपल्या पाठीमागे काहीतरी करणी बाधा, काळी जादू, तंत्रविद्या असे अनेक प्रकार ते आपल्या मागे करतात, करून घेतात, ज्यामुळे आपल्या घरात अचानक आजारपण वाढणं, लहान लहान मुले किरकिर करणं, अजून आपला जो उद्योग व्यवसाय आहे त्यामधून आपल्याला जे पैसे येतात तो पैशाचा स्रोत अचानक मंदावणं, पैसे अचानक कमी येऊ लागतात आणि कधीकधी तर ते पूर्णपणे बंद होऊन जातात. तुम्ही जे काही करताय, उद्योगधंदा करताय, व्यवसाय करताय, नोकरी करताय, जे काही असेल तो येणारा पैसा थांबतो. घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात. जे तुम्ही सुखामध्ये अगदी पती पत्नी असतील, अगदी आनंदाने सोबत राहत असतील, त्यामध्ये दुरावा निर्माण होतो. लहान सहान कारणांमुळे पती पत्नी भांडण होऊ लागते, तुमचे घर मोडकळीस येते, बर्बादीला लागते. आता हे सर्व काही अचानक होत नाही, या निसर्गाकडून आपल्याला आधीच संकेत वेळोवेळी मिळत असतात, जे सांगतात की आपल्या घरावर, आपल्या लोकांवर, घरातल्या लहान मुलांवर कुणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करीत आहे आणि ते संकेत देण्याचा प्रयत्न निसर्ग करत असतो. आता हे समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे. त्यातील दोन संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले, हे जर तुम्हाला जाणवू लागले की हो, कुणीतरी काहीतरी केलं आहे, तर अशा वेळेस सावध व्हा, अलर्ट व्हा. अतिशय चांगला उपाय मी तुम्हाला इथे सांगणार आहे, जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका. श्रोते हो, संकेत नंबर एक, आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भोवरा, लक्षात आला, भोवरा, जसे मधमाशी असते, घरमाशी असते किंवा गांधीमाशी असते किंवा त्यांच्याहूनही मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा भुंगा असतो, त्याचा रंग चमकदार असतो, थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट असा हा भुंगा भोवरा जर आपल्या घरात सारखा येत असेल, आपल्या घरामध्ये, अंगणात नव्हे, आपल्या घरामध्ये, झाडावरती बसू द्या त्याला बाहेर, पण आपल्या घरामध्ये जर हा भोवरा येत असेल, भुंगा येत असेल, तर भोवरा हा असा एक कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल, ज्या ठिकाणी कोणी काही केलेले असेल, बाधा असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक स्पंदने असतील, त्या ठिकाणी हा भोवरा आकर्षित होतो. अन्यथा तो बागेमध्ये फुलांवरती फिरताना दिसून येईल, मात्र एखाद्या व्यक्तीवर जर काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भोवरा 100% जातो. जर तो आसपास असेल तर त्या बाधा झालेल्या वस्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो. हा भोवरा जर तुमच्या घरात आला तर सावध व्हा, अलर्ट व्हा, थोडे निरीक्षण करा की आपल्या घरातील लोकांच्या निरीक्षण करा आणि त्यांच्यामध्ये काही बदल होत आहे का. जे धन येत होते त्या धनाच्या स्तोत्रामध्ये किंवा धन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झाली नाही ना. श्रोते हो, तुम्हाला 100% दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरात उत्पन्न होत आहे. त्याचवेळी जर आपण सावध झालात तर पुढे होणारी हानी आपण नक्कीच टाळू शकतो. संकेत नंबर दोन, लक्षात घ्या श्रोते हो, जास्वंदीचं जे फूल आहे त्याचे अनेक रंगाचे जास्वंद तुम्हाला दिसून येतील. पांढऱ्या रंगाची जी जास्वंदाचे झाड आहे, सफेद रंगाचे जास्वंदाचे रोपटे म्हणा, आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये किंवा हॉलमध्ये म्हणा किंवा अंगणामध्ये, शक्यतो आपल्या घराच्या आतमध्ये त्याला ठेवा. 24 तास आपल्या त्याला घरामध्ये ठेवा, पाणी द्या. जर हे पांढरं जास्वंदीचं रोपटं 24 तासाच्या आत सुकलं, पाणी देऊनसुद्धा जरी सुकलं, तर लक्षात घ्या, हे जास्वंदीचे जे पांढरं रोपटे असतं, सफेद रंगाचे फुल येणारे जे रोपटं असतं, ज्या ज्या वेळेस कुठे काही बाधा उत्पन्न होतात, नकारात्मक शक्ती, कोणीतरी आपल्यावर काहीतरी करणी बाधा करू लागतं, त्या वास्तूमध्ये हे रोपटं तग धरू शकत नाही आणि ते सुकून जातं. आणि तिसरी गोष्ट, जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असेल की अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा त्याचा प्रयत्न असेल, तर आपल्या घरासमोर असणारी तुळशी माता, म्हणजे आपण जी म्हणतो तुळस, तिच्याकडे पहा. तुम्ही पाणी घालताय, रोज पूजा करताय, तरीसुद्धा ती सुकू लागली असेल,
तर लक्षात घ्या, हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसांपासून चालू आहे आणि ती आता खूप शेवटच्या स्टेजला आलेली आहे, हे संकेत आहेत श्रोते हो। आता असे झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाऊ, यामध्ये काही शंका नाही। या ठिकाणी मी तुम्हाला तीन उपाय सांगत आहे, तीनच्या तीनही उपाय आपण करायचे आहेत, अगदी साधे सोपे उपाय आहेत। पहिले, आपल्या कुलदेवीला शरण जा, आपले जे कुलदैवत आहे, कुलदेवी आहे, ते माहीत करून घ्या, त्यांना शरण जा, त्यांच्याकडे गारहाण मांडा, त्यांना प्रार्थना करा। दुसरी गोष्ट, तुमचे जे गुरु असतील, तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्या देवाकडे गारहाण करा। आणि तिसरी गोष्ट आपण स्वतः ती करायची आहे, म्हणजे आता आपण देवाकडे केलं आहे तर आपल्याला स्वतः जे करायचं आहे ते म्हणजे मार्केटमध्ये पिवळी मोहरी मिळते, लक्षात घ्या, पिवळी मोहरी साधारणतः मुठभर किंवा साधारणतः दोन मुठी आपण घ्या एखाद्या मातीच्या पात्रामध्ये, आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर मिळतो, हा शुद्ध कापूर मानला जातो भीमसेनी कापूर। जर नसेल तात्काळ करायचं आहे तर आपण अगदी साधा कापूर घेऊ शकता, भीमसेनी कापूर सर्वश्रेष्ठ आहे या उपायाकरता। वेळ असेल तर नक्कीच भीमसेनी कापूर घ्या, मोहरी आणि कापूर सम प्रमाणात घ्या, आणि त्यांना आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचे आहे। जाळायचे कधी? जेव्हा तुमच्या घरात हा भोवरा येईल किंवा पांढरे रोपटे जास्वंदीचे सुकून जाईल तेव्हा आपल्याला हा उपाय सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा वेळ असेल तेव्हा करायचा आहे, जाळायचं आहे, लक्षात घ्या। पेट घेतल्यानंतर ती जी ज्वाला आहे ती विझवायची आहे जेणेकरून धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोणाकोपऱ्यामध्ये स्टोरेज रूप आहे तिथेसुद्धा न्या, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, सगळीकडे न्यायचा आहे। घरातला प्रत्येक कोपरा, कुठे काही कुणी करून ठेवले असेल काही सांगता येत नाही, लोक पाण्याच्या माध्यमातून अगदी कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात, आणि म्हणून कोणताही कोपरा न सोडता संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असेल आपण हा धूर फिरवायचा आहे। हा उपाय भोवरा येतास तेव्हाही करू शकता, रोपटं सुकलं होतं तेव्हाही करा, आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय रिपीट करा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तुमचे घर पूर्वीप्रमाणे सुखी संपन्न समाधानी बनलेले आहे, पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे, तोपर्यंत दर अमावस्येला देखील आपण हा उपाय करू शकता। श्रोते हो, हे जळणारे आपल्या आसपासच लोक असतात यामध्ये काही शंका नाही, तुम्हालाही ही गोष्ट मान्य असेल। आपले केस असतात, नखे असतात, आपले जे वस्त्र असतात, जे आपण आतमध्ये अंतर्वस्त्र असतात, या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाहीत याची काळजी घ्या। आणि अजूनही बरीचशी माहिती आहे, एकाच व्हिडिओत सांगणे शक्य नाही, पुढेसुद्धा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे या अर्थी नक्कीच आपण मराठी भक्ती या परिवाराचे सदस्य आहात, यामध्ये काही शंका नाही, तसेच शुभचिंतक देखील आहात असे मी वैयक्तिकरित्या मानतो। ज्या श्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी आभार मानतो। श्रोते, भेटूया लवकरच आणखी माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।